श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महामेळावा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडला. या मेळाव्यास कार्यकर्त्यांसह नेते मंडळींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महामेळावा मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पूजनानं आणि दीपप्रज्वलनानं करण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री विजयकुमार देशमुख बोलताना म्हणाले की 12व्या शतकापासून सर्व धर्म समभाव सांगणारे महात्मा बसवेश्वर यांचं वास्तव्य मंगळवेढ्यामध्ये 15 वर्ष होतं. मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली असून या स्मारकाबाबत अडचणी दूर केल्या आहेत. येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये या स्मारकाचं भूमिपूजन होणार असल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. आणि आत्ता म्हणल्यासारखं बिरा आपले आत्ताच आपले बगले साहेब म्हणल्यासारखं की आम्ही तुम्ही भारतीय जनता पक्षवाले तिकीट नाही नेलं तर वंचित काय आपलं त्यांनी आमच्या पक्षाकडनं उभारू असं विवा बगले साहेब तुम्ही एका चांगल्या कार्यकर्त्याचं नुकसान करू नका. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला असं वाटतं की माणूस चांगला असेल तर त्यांनी चांगल्या कामाला तुम्ही त्याची मदत करा, त्याच्या पाठिंबा करावा, पण त्याचं कुठेतरी नुकसान करू नका. आज परिस्थिती ती नाही आहे. आज परिस्थिती काय आहे ते तुम्हाला सगळ्याला माहित आहे इथं बसलेल्याला. म्हणून मामा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा मुलगा काम करतोय, एक चांगली संधी त्यांना मिळालेली आहे. हेच काम त्यांनी पुढे चालू ठेवावं. आजच्या या प्रसंगी मी पुन्हा एकदा महात्मा बसवेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो, इथं बसलेल्या सगळ्या शिवाचार्यांच्या चरणी प्रार्थना करतो की असंच मामाच्या पाठीमागे तुम्ही ज्याप्रमाणे आज त्यांच्या कार्यक्रमाला आलात, या पुढच्याही कार्यक्रमाला तुम्ही त्यांच्या पाठीमागे ताकद लावून उभं राहावं. मामाचं काम आज सामाजिक काम चालू आहे, सामाजिक काम असंच चांगल्या प्रकारे त्यांचं काम राहू द्या. माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे बोलताना म्हणाले की कुडल संगम जगातील हेरिटेज म्हणून शासनाकडून जाहीर व्हावं आणि सोलापूर विद्यापीठामध्ये बसवेश्वर अध्यापन केंद्र सुरू व्हावं अशी अपेक्षा आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केली. पण असले तरी ते सगळे आमच्या बरोबर आहेत. या ठिकाणी अनेकांनी डॉक्टर तरणाई साहेब या सगळ्यांनी मला मोठं करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे आणि म्हणून या निमित्तानं या सोहळ्याच्या संकल्पाचं काय सामाजिक उपक्रम आहे, परंतु जे या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आहेत श्रीशैल मामा हत्तुरे यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि श्रद्धा घेऊनच या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आज या राष्ट्रपतीवरती या सभागृहामध्ये एकत्र आलेले आहेत. आणि मालकाचा चमत्कार आपण आता लोकसभेला बघितलाच, आता ते विधानसभा लगेच दाखवतील अशा पद्धतीची एक अपेक्षा आपण सगळ्यांनी ठेवूया. कार्यक्रमांतर्गत बाबा मिस्त्री, बसवराज बगले, बाळासाहेब शेळके, अंजना गायकवाड, सुदर्शन बिराजदार, रेणुका शिवाचार्य महास्वामीजी आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून हबप सुधाकर महाराज इंगळे, माळकवठाचे पंचाक्षरी शिवाचार्य महाराज, सोलापूरचे शिवपुत्र महास्वामीजी, बसवंत वेदमूर्ती, बसवराज शास्त्री, भाजपाचे तालुका अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, नगरसेवक नागेश भोगडे, वैभव हत्तुरे, माजी उपमहापौर हरुण सय्यद, पंचायत समिती सदस्य धनेश अचलारे, अरविंद भडोळे, सुदर्शन बिराजदार, परमानंद अलगोंडा पाटील, शिवानंद पाटील, गंगाधर बिराजदार, बसवराज बगले, चंद्रकांत खुपसगे, नुरुद्दीन मुल्ला, सुचिता थळंगे, अंजना गायकवाड, भोजराज पवार, सुरेश मळेवाडी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सिद्धाराम होनमोरे यांनी तर सूत्रसंचालन शशी वसंतपुरे यांनी केलं, तर बाबूराव घुगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.